राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करत असताना आनंद आणि आव्हाने दोन्ही गोष्टी आपल्यासमोर आहेत. क्रेडिट संकल्पना, नवीन अभ्यासक्रम, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा इत्यादी बाबी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. अध्यापनात वेगवेगळे बदल होत आहेत. डिजिटल युगाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सक्षम व्हायला हवे असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ वसंत काळपांडे यांनी कर्मवीर समाधी परिसरात आयोजित केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या 105व्या वर्धापन दिन समारंभात केले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, संघटक डॉ अनिल पाटील, कुलगुरू डॉ ज्ञानदेव म्हस्के, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, कर्मवीर कुटुंबीय ॲडव्होकेट रवींद्र पवार, जे जाधव, बाबासाहेब भोस, डॉक्टर एम बी शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मला असं वाटतं की आपण या नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने इम्प्लिमेंटेशन रेडी आहोत का नसू तर तयार करणं आणि ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्याच पातळ्यावर स्वतः शिक्षक, मुख्याध्यापक, नंतर झोनल ऑफिसर आणि संस्था ह्या सगळ्यांनी त्या दृष्टीने रेटा लावला तर हे अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होऊ शकेल. त्याच्यामध्ये अशा पण चर्चा होतात की नाही आम्हाला हे मान्यच नाही, पण आता ती स्टेज गेलेली आहे. आपण जेव्हा भारतासारख्या संघ राज्यामध्ये राहतो त्यावेळेला हे विसरून चालत नाही की कुठलंही राज्य देशाचा एक घटक आहे, त्याला काही असं सार्वभौमत्व दिलेलं नाही. जे काही केंद्राचे कायदे असतील, धोरणं असतील, त्याची अंमलबजावणी करता येईल. आणि त्या धोरणामध्ये भरपूर लवचिकता ठेवलेली आहे. राज्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे काय करायचं काय करायचं नाही, तर त्याचा वापर नक्कीच करावा. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चेअरमॅन चंद्रकांत दळवी म्हणाले की आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जगाशी जोडले जाणारे आहे. तळागाळातील घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी रयत शिक्षण संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करेल असे मत त्यांनी व्यक्त केले. जेव्हा आम्ही सर्वजण सर्व जिल्ह्यामध्ये सर्व विभागामध्ये जाऊन कार्यक्रम केले आणि तिथे जेव्हा इंटरॅक्शन केली सगळ्या लोकांच्या बरोबर, शिक्षकांच्या बरोबर, सेवकांच्या बरोबर, विद्यार्थ्यांच्या बरोबर, पदाधिकाऱ्यांच्या बरोबर, आणि सगळ्यांनीच हा मुद्दा उचलून धरला की हे जर का आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल जर का आणि त्याच्या माध्यमातून जर का आम्ही ई लर्निंग, ई टीचिंग, ई एज्युकेशन सुरू केलं तर आम्ही खरोखर काळाच्या पुढे जाऊ शकतो. या संदर्भामध्ये माननीय अध्यक्ष साहेबांशी चर्चा केली आणि आता आपण निर्णय घेतलेला आहे की आपण फक्त इंटरॅक्टिव्ह पॅनल ठराविक शाळांमध्ये, मी कालच आम्ही चर्चा करत होतो सयाजीमधल्या शिक्षकांच्या बरोबर आणि त्यांना म्हटलं की सयाजीमध्ये आपण सध्या ई लर्निंग, ई टीचिंगच्या माध्यमातून आपण किती इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवलेले आहेत आणि आपल्याकडे किती खोल्या आहेत. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे 27 वर्ग खोल्या आहेत आणि फक्त 3च वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवलेले आहेत. आणि 3च का, तर आमचे जे काही गुरुकुल आहे त्या गुरुकुलचे आमचे 3 वर्ग आहेत, 8वी 9वी 10वीचे, आणि 8वी 9वी 10वीच्या वर्गामध्ये आम्ही फक्त 3 पॅनल बसवलेले आहेत. मग त्यांच्याबरोबर मी चर्चा केली की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जेव्हा डिजिटल टीचिंग करता, ई लर्निंग करता, विद्यार्थ्याचा अनुभव काय आहे, तुमचा अनुभव काय आहे. जिथे इंटरॅक्टिव्ह पॅनल नाही आणि जिथे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे त्याच्या बाबतीमध्ये मी अर्धा पाऊन तास आम्ही सगळेच पदाधिकारी बसून चर्चा केली होती. त्यांनी सर्वांनी एकमतानं सांगितले की साहेब, ई लर्निंग आणि ई टीचिंग खूप प्रभावी माध्यम आहे शिक्षणाचं. म्हणजे खूप अवघड गोष्टीसुद्धा विद्यार्थ्यांना इतक्या चुटकीसरशी समजून जातात. आमच्या सध्याच्या पद्धतीमध्ये जो हुशार विद्यार्थी आहे, जो मध्यम विद्यार्थी आहे, तो ग्रास करतो, त्याला समजतं, तो घरी जाऊन पुन्हा अभ्यास करतो. पण जो सामान्य विद्यार्थी आहे त्याला आणि सर्वोत्तम विद्यार्थ्या सगळ्यांना एकाच पद्धतीनं ग्रास्पिंग करणं, समजणं इतकं इझी होत आहे. यावेळी संस्थेच्या रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन प्रमुख अतिथी डॉ वसंत काळपांडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच संस्थेसाठी बहुमोल योगदान दिलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ दिले जाणारे विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये प्राध्यापक डॉ एनडी पाटील आदर्श पुरस्कार संस्थेच्या दक्षिण विभागास देण्यात आले. शंकरराव कोले आदर्श लाईफ वर्कर पुरस्कार प्राचार्य डॉ अरुण आंधळे यांना देण्यात आला.
तर आदर्श लाईफ मेंबर पुरस्कार छत्रपती शिवाजी कॉलेजच्या संदीप भुजबळ यांना देण्यात आला. महाविद्यालय स्तरावरील प्रबोधनकार ठाकरे आदर्श प्राचार्य पुरस्कार महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर यांना देण्यात आला. उपक्रमशील शाळा हा मानाचा पुरस्कार कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी पटकावला असून मुख्याध्यापिका स्वप्नील म्हात्रे यांनी पुरस्कार स्वीकारला. आदर्श स्वायत्त महाविद्यालय पुरस्कार सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड या महाविद्यालयास देण्यात आला. रयत शिक्षण संस्थेतर्फे शालेय स्तरावर दिले जाणारे आदर्श विद्यार्थिनी आदर्श विद्यार्थी आदर्श विज्ञान शिक्षक उपक्रमशील शिक्षक कार्यक्षम गुरुकुल प्रमुख उपक्रमशील शाळा हे पुरस्कार यावेळी संस्थेच्या विविध विभागात देण्यात आले. शिवाजी विद्यापीठात संस्थेचे प्रथम आणि गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी तसेच स्वायत्त महाविद्यालयात प्रथम आलेले विद्यार्थी संस्थेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून वर्ग एक पदी निवड झालेले विद्यार्थी यांचा सन्मान समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ वसंत काळपांडे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभाला संस्थेचे सचिव विकास देशमुख उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ शिवलिंग मेनकुदळे माध्यमिक विभागाचे सहसचिव बी एन पवार ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ राजेंद्र मोरे ॲडव्होकेट दिलावर मुल्ला जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख डॉ सविता मेनकुदळे यांच्यासह स्थानिक शाखांचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी रयत सेवक रयत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.